अभिलाष किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गुलापासून आणि गव्हाच्या पिठापासून असा पौष्टिक हा केक बनवणार आहोत। त्यासाठी तुम्हाला मी काय काय घेतलं ते सांगणार आहे। इथे अगोदर आता आपण तर गूळ घेतलाय, मी पाऊणवटी गूळ घेतलाय, ते आपण गूळ एका टोपामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला पाव वाटी एवढं पाणी घ्यायचंय। हे बघा आता आपला गूळ विरघळून झालाय। हा आता आपल्याला थंड करून द्यायचा, आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं, त्याच्यानंतर आता आपण पुढची तयारी करू। हे बघा आता इथे आपलं गूळ पाणी पण थंड झालंय। आता एक असा आपल्याला मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे, असा मोठासा, जसं आपला बॅटर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार आहोत। इथे मी आपण जी गूळ घेतलेली ना तेच वाटीने मी सर्व माप घेतलेलं आहे। जर तुम्ही असं मापाने केलं ना तुमचा केक एकदम परफेक्ट होईल। मी एक वाटी आपला चपात्या करतो ना आपण दररोजच्या तोच पीठ आहे हा गव्हाचं पीठ घेतलंय। त्याच्यानंतर पाव वाटी दही घेतले, नंतर इथे पाव वाटी आपण रवा घेतलाय, त्याच्यानंतर तुम्हाला इथे बटर वापरायचं असलं तर बटर वापरा। मी इथे तूप घेतलंय, पाववाटी तूप घेतलंय, आपल्याला याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही। आणि त्याच्यानंतर इथे मी व्हॅनिला एसन्स घेतलंय, मी ते 2 ते 3 थेंब एवढं व्हॅनिला एसन्स टाकून घेते। जर तुमच्याकडे व्हॅनिला एसन्स नसलं ना असं तर तुम्ही जिरा पावडर, जायफळ पावडर असं टाकू शकता, तो पण फ्लेवर छान येतो। आणि त्याच्यानंतर आता आपला हा गूळ पाणी गाळून घ्यायचा आहे, कसं कचरा असतो ना त्याच्यामुळं। हे बघा गाळून घेतलं आपण। आता फक्त आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर असं मीठ टाकायचं, मी खड्याचं मीठ घेतलं आहे। आणि आता आपण मिक्स करून घेऊ, आपण मिक्स करून घेतलंय। आता आपण मिक्सरमध्ये फिरून काढणार आहोत याला। हे बघा आता आपण मिक्सर करून घेतलंय आणि मी आता एका टोपामध्ये काढून घेते। बॅटर आपल्याला असं पडलं पाहिजे खाली, असं व्यवस्थित असं झालं पाहिजे। 10 मिनिटांसाठी तसंच झाकून ठेवू, कारण आपण याच्यामध्ये रवा टाकलाय ना तो भिजण्यासाठी। हे बघा आपण टोपामध्ये केक करणार आहोत, त्यासाठी इथे मी मोठ्यासा असा टोप घेतलाय। तुमच्याकडे स्टँड असला तर तुम्ही स्टँड पण घेऊ शकता। मी डिश घेतली आणि हा आता आपण गरम करण्यासाठी 7 ते 8 मिनिटं तसंच ठेवू। मीडियम गॅसवर आपल्याला गरम करून घ्यायचा आहे हा टोप। हे बघा आता आपल्या केकच्या बॅटरला 10 मिनिटं झाले आहेत। आता आपण पुढची तयारी करू। इथे मी केक बनवायचं साचं घेतलंय। आता याच्यामध्ये आम्ही एवढं तेल टाकून घ्यायचं किंवा तुम्ही बटर पण लावून घेऊ शकता। असं आपण तेल टाकून घेतलंय ना तर आपल्याला असं सर्व बाजूला लावून घ्यायचंय। हे बघा आता आपण थोडस असं तेलामध्ये हा भांडा ग्रीस करून घेतलाय आणि त्याच्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे अगदी थोडस, आणि असं सर्व बाजूला लागलं पाहिजे। हे बघा व्यवस्थित लावून घेतलंय। आता आपण एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढून घेऊ। या बॅटरमध्ये आता आपल्याला हा छोटा चम्मच आहे तो मी फुल घेतलाय, खायचा सोडा आहे तर एक छोटा चम्मच घेतलाय आपण। त्याच चम्मचच्या मापाने मी इथे 2 चम्मच बेकिंग पावडर घेते। हे बघा 2 चम्मच आपण बेकिंग पावडर घेतले आणि त्याच्यावरती आता आपल्याला 2 चम्मच एवढं दूध टाकून घ्यायचं आहे त्या ऍक्टिव्हिटी होण्यासाठी। आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाण्याचा किंवा कशाचा वापर नाही। मी ते दुधाचा केलं ना तिथे तुम्ही पाणी 2 चम्मच घेतलं ना तरी चालेल,
आता याला आपण मिक्स करून घेऊ। हे बघा आता मिक्स करून घेतलंय। त्याच्यानंतर असं आपण केकाचा भांडा घ्यायचा आणि हा बॅटर असं ओतून घ्यायचा, असं एकदम स्वतःहूनच तो पसरून जाईल। टाकून घेतलं तर थोडंसं आपण हलकंसं असं टॅप करून घ्यायचं आहे। असं टॅप करून घेतलं हलकंसं, त्याच्यानंतर जसं तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतील तसं टाकू शकता, जे असतील ते। मी पिस्ता घेतलेत, आणि बदाम घेतलेत। त्याच्यानंतर इथे मी काजू पण घेतले। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतात ना ते तुम्ही टाकू शकता। सर्व ड्रायफ्रूट लावून घेतलाय। इथे आता आपला टोप पण गरम झालाय। नंतर असं आपण केकाचा भांडा मधोमध ठेवू। गरम आहे टोप आणि असं झाकण देऊ आणि असं काहीतरी वजन तुम्ही तुमच्याकडे असेल ते ठेवा। मी खळपत्ता ठेवला आहे आणि 35 ते 40 मिनटं बेक करू आपण मेडियम गॅसवर। म्हणजे आपल्याला ओव्हनच पाहिजे असं नाही, आपण घरगुती पण उपाय करू शकतो, तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता, पण मी एक असं मोठंसं असं टोपच घेतलं आहे। हे बघा आता आपलं केक बेक होते, 40 मिनटं झाले आहेत। मी अर्ध्या तासाने बघितलेलं पण तेव्हा बेक झालं नव्हतं, मी अशी सुरी टोचून बघितलेलं, पण आता बघा एकदम क्लीन निघते। अर्धा तास झाल्यानंतर बेक झाल्यानंतर ते सुरीला थोडं लागत होतं, मी पुन्हा 10 मिनटं बेक करून घेतले। आपल्याला 40 मिनटं बेक करण्यासाठी लागलंय। आता आपण हे थंड होऊन देऊ, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते। बघा आता आपला हा केक पूर्णपणे थंड झालाय। मी एका ताटामध्ये काढून घेते। वरून थोडंसं टॅप करायचं। बघा किती व्यवस्थित असं एकदम आपली जालीदार असं झालं, म्हणजे एकदम पंजी पंजी झालंय, व्यवस्थित आपलं बेक पण झालंय। हे बघा दुसरी मी अशी छोटी थाली घेतली, त्याच्यावर असं पालटून घेऊ आपण। हे बघा किती व्यवस्थित मस्त होत आहे। आणि तुम्हाला मी कट पण करून दाखवते। आता आपली क्रिसमस तर येतच आहे, न्यू इयर पण आहेच, त्यासाठी तुम्ही मुलांना खास असं करून दिलं ना तर मुलं एकदम खुश होतील। हे बघा किती सॉफ्ट झालंय, असं होतं। तुम्ही हे चहासोबत पण खाऊ शकता किंवा मुलांच्या छोट्या बुकेसाठी पण देऊ शकता, तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता। एवढा सोपा केक पण आहे हा बनवायला, आणि हा केक पौष्टिक पण आहे।